नमस्कार मंडळी, आज मी बनवत आहे कोळंबी फ्राय। चला तर आता आपण बनवायला घेऊया। ही कोळंबी मी स्वच्छ धुवून घेतली आहे 4-5 पाण्यांनी। आता आपण पहिल्यांदा काय करायचं, त्याच्यामध्ये लिंबू पिळायचा। ही बी काढायची असे लिंबूमधले, त्याच्यामध्ये आपण असा अर्धा लिंबू पिळायचा आणि ही बी काढून टाकायची। त्याच्यामध्ये पडतात ना बी। लिंबू टाकला की आपण त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकायची। अर्धा चम्मच हळद टाकायची आणि अदरक लसूणची पेस्ट टाकायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण धणा पावडर टाकायचं। छोटा चम्मच आहे ना, एक चम्मच टाकायचा धणा पावडर आणि एक चम्मच जीरा पावडर आणि थोडेसे आपले अर्धा चम्मच काश्मीरी लाल पावडर टाकायची आणि चव्यानुसार मीठ टाकायचं। चव्यानुसार मीठ घ्यायचं, चव्यानुसार। आणि आपण त्याच्यामध्ये घरगुती मसाला एक चम्मच टाकायचा। आता हे सर्व आपण असं हलू मॅगिनेशन करून घ्यायचं याला सर्व असं। आपलं सगळं मॅगिनेशन झाले करून आता आपण तळायला घेऊया। आता ही ना रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स केलंय आणि ह्यात डीप करून आपण तळायचं आता। आणि थोडासा घरगुती मसाला ह्याच्यात मिक्स केलाय। आता हे बघा, आपण कोळंबी अशी घ्यायची आणि अशी ह्याच्यामध्ये डीप करायची। आणि ही आता मी तेल गरम करायला पहिलंच ठेवलं होतं। आपलं तेल गरम झालंय, आपण आता ह्याच्यामध्ये कोळंबी सोडूया। आणि गॅस कमीच ठेवायचा आहे, आपण जेव्हा कोळंबी टाकतो ना तेव्हा गॅस कमीच ठेवायचा। सोडायचं, 3-4 घ्यायचं आपण एकत्र बघा आणि असं सोडायचं। हे बघा, तुम्ही ना अशा प्रकारे सर्व कोळंब्या तुम्ही तळून घ्या आणि कोळंब्या आपल्याला लगेच फ्राय होतात। 1-5-7 मिनटात लगेच फ्राय होतात। जास्त पण असं ना थोडक नाही करायचं, नाहीतर ते लबरवाणी होतात। 5-7 मिनटात लगेच ते आपल्या फ्राय होतात। आणि आपण टाकलं ना, आपण थोडासा असा मिडियम गॅस करून घ्यायचा आहे। बघा, खूप पण फुल नाही ठेवायचा, मिडियम ठेवायचा, मिडियम ठेवायचा आणि आपल्या कोळंब्या तळून घ्यायचा। बघा, आपला गॅस मिडियम आहे ना, आपण थोडासा फुल करायचा गॅस। बघा, एवढा फुल करायचा आणि आपल्या कोळंब्याच्या बघायच्या फ्राय झालेत का नाही। आणि आपण अशा पलटी करून घ्यायच्या। बघा, अशा पलटी करून घ्यायच्या सर्व कोळंब्या। पलटी करून घ्यायच्या, एक बाजू आपली भाजली, आता दुसरी भाजी पण अशी छान भाजून घ्यायची, एकदम क्रिस्पी बनतात। बघा, आपल्या कोळंब्या सर्व आपल्या आता अशा भाजून घ्यायच्या। बघा कशा झाल्यात एकदम। आता आपण गॅस कमी करायचा आणि कोळंब्या अशा सर्व इथं तेल गळायला अशा कडं सॉरी एक पडली खाली। तर बघा असं, आणि हे अशा आपण अशा काढून घ्यायच्या। जास्त पण कडक नाही करायच्या, नाहीतर ते लबरवाणी होतील। आणि हा मसाला पण आपण सर्व असा काढून घ्यायचा, खूप छान लागतो हा मसाला। असं काढून घ्यायचा एवढा। अशा प्रकारे तुम्ही सर्व कोळंब्या तळून घ्या। हे बघा, आपली सगळी कोळंबी बनवून रेडी झालेली आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा। जर आणि बेल आयकॉनवरती पण क्लिक करा, ज्याने तुम्हाला नोटिफिकेशन येईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा।
आणि धन्यवाद व्हिडिओ बघण्यासाठी. थँक्यू.